नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बालभारती या पाठ्यपुस्तकामधील सतरावा पाठ दुखणं बोर्डवर बघणार आहोत तुम्हाला स्क्रीनवर हा पाठ दिसतोय सुरुवातीला आपण या पाठाच्या ज्या लेखिका आहेत त्यांचा थोडक्यात परिचय पाहणार आहोत या पाठाच्या ज्या लेखिका आहेत त्यांचं नाव आहे डॉक्टर चित्रा सोहनी या ठिकाणी आपण डॉक्टर चित्रा सोहनी यांच्याबद्दलची थोडक्यात माहिती पाहूया डॉक्टर चित्रा सोहनी यांचा जन्म एकोणीसशे पंचावन्न साली झाला त्या निवृत्त प्राध्यापिका आणि लेखिका आहेत भाषा मुलांची शैक्षणिक मानसशास्त्र भाषिक कौशल्ये अध्यापनाची प्रतिमाने इत्यादी पुस्तकांचे त्यांनी लेखन केलेले आहे आकाशवाणीच्या शैक्षणिक कार्यक्रमामध्ये त्यांचा सहभाग आहे त्याचप्रमाणे दूरदर्शनवरील शैक्षणिक कार्यक्रमांसाठी त्यांनी पटकथा लेखन सुद्धा केलेलं आहे आणि त्याचबरोबर विविध नियतकालिकांमधून त्यांनी शैक्षणिक लेखन केलेलं आहे तर अशा प्रकारे डॉक्टर चित्रा सोहनी यांचा आपण थोडक्यात परिचय पाहिला आता या पाठाबद्दल आपण थोडक्यामध्ये माहिती घेऊया बोर्डभर हा शब्द या अर्थी वापरला जातो पण याच बोटभर दुखण्याने लेखिका किती आणि कशा हैराण होतात याचे मजेशीर वर्णन या पाठामध्ये आले आहे बोट आणि हात या शरीराच्या अवयवांवर अनेक शब्द समूह वाक्प्रचार शब्दांच्या छटा गमती शाब्दिक विनोद यामुळे पाठाला आलेली रंगत आपल्याला खूप आनंद देऊन जाते या ठिकाणी एक चित्र दाखवलेले आहे या चित्राचे निरीक्षण केल्यानंतर बघा या मुलाची अवस्था अशी का झाली असेल विचार करा या मुलाची अशी अवस्था होण्यामागची कारणे सांगा आणि चर्चा करा त्याचप्रमाणे दुसरा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे जर तुमच्या हाताला जखम झाली तर रोजची कामे तुम्ही कशी कराल आता आपण पाठाला सुरुवात करूया बरेच दिवसात कोणाची खुशाली कळली नसेल की बोटवर चिठ्ठीसुद्धा का पाठवली नाही असे म्हणतात आमच्या वाड्यातल्या एक बाई भाऊजईनं मला बोटवर सुद्धा नाही दिली हो अशी तक्रार करायच्या आता या ठिकाणी भाऊजय हा शब्द आलेला आहे या ठिकाणी पहा हा भाऊजय तर भाऊजय कुणाला म्हणतात भावाच्या बायकोला म्हणतात भावाच्या बायकोला वहिनीसुद्धा म्हणतात आणि भाऊजईसुद्धा म्हणतात तर वाड्यातील त्या बाई काय म्हणतायत भाऊजाईनं मला बोटभर चिंधीसुद्धा नाही दिली हो अशी तक्रार त्या करायच्या आता दहा हात साडी ही नीट न पुरणाऱ्या बाई बोटभर चिंधीचं काय करणार होत्या असं आम्हाला वाटायचं सांगायचा मतितार्थ असा आता या ठिकाणी अजून एक शब्द आलाय पहा मतितार्थ मथितार्थ या शब्दाचा अर्थ आहे सारांश किंवा त्याला आपण निष्कर्ष म्हणू शकतो किंवा महत्वाचा मुद्दा तर सांगायचा मतितार्थ असा म्हणजे महत्वाचा मुद्दा असा की बोटभर हा शब्द अगदी छोटस शुल्लक अशा अर्थी वापरला जातो पण माझ्या बोटभर दुखण्यानं मला कसं हैराण केलं या ठिकाणी हैराण करणे असा एक वाक्प्रचार आलेला आहे है। तो हैराण केलं अशा पद्धतीने दिलेला आहे परंतु मूळ वाक्प्रचार है है आहे हैराण करणे हैराण करणे म्हणजे त्रास देणे तर माझ्या बोटभर दुखण्यानं मला कसं हैराण केलं त्याची ही हातभर कहाणी आहे म्हणजे बोटभर म्हणजे अगदी थोडीशी आणि हातभर म्हणजे खूप मोठी म्हणजे माझ्या छोट्याशा दुःखाची छोट्याशा दुखण्याची ही खूप मोठी कहाणी कुठला तरी कडक गूळ बत्त्यानं ठेचताना आणि त्याच्याबरोबर इकडच्या तिकडच्या गप्पा करताना एक घाव उजव्या हाताच्या बोटाच्या वरमी बसला म्हणजे लेखिका काम करत होत्या कडक बत्त्यानं ते गूळ ठेचत होत्या आणि त्याचबरोबर त्या गप्पाही मारत होत्या आणि असं करत असताना त्या बत्त्याचा त्यांच्या उजव्या हाताच्या बोटावर घाव बसला आणि तो घाव कसा बसला वर्मी बसला म्हणजे केंद्रस्थानी फटका बसला या ठिकाणी अजून एक हा वाकप्रचार आलेला आहे वर्मी घाव बसणे घाव वर्मी बसणे याचा अर्थ आहे की नेमका महत्वाच्या ठिकाणी फटका बसणे किंवा केंद्रस्थानी फटका बसणे तर तो घाव वर्मी बसला याचं मर्मज्ञान मला फार उशिरा झालं मर्मज्ञान या शब्दाचा अर्थ आहे मूळ ज्ञान या ठिकाणी हा एक शब्द आलाय पहा मर्मज्ञान म्हणजे मूळ ज्ञान फटका बसलाय हे लेखिकेंना लेखिकेला खूप उशिरा कळलं घाव बसताना वेदना होऊन मी बोट तोंडात घातलं पण तू डावखोरी नसताना उजव्या हाताचं बोट कसं दुखावलं म्हणून इतरांनी आश्चर्याने तोंडात बोट घातली नंतर बोटावर तीन महिने चाललेला खर्च वेळ वायफळ चर्चा यामुळे दुखऱ्या बोटासकट हात कपाळाला लावायची वेळ आली आता याच्यामध्ये बरेचसे वाक्प्रचार आलेले आहेत तर तोंडात बोट घालणे असाही वाक एक वाक्प्रचार आलाय त्याचबरोबर हात कपाळाला लावणे हाही एक वाक्प्रचार आला आहे तर बोट तोंडात घालणे म्हणजे आश्चर्य वाटणे आणि हात कपाळाला लावणे म्हणजे हाताश होणे तर ह्या वाकप्राचारांच्या अर्थ तुम्ही ध्यानात ठेवा आपण आता पुढचा भाग पाहूया या ठिकाणी चित्रामध्ये तुम्हाला दिसते लेखिका तो गूळ त्या बत्त्यानं ठेचत असताना निमका त्या बत्त्याचा फटका त्यांच्या बोटावर लागला आणि मग त्यांचं हे दुखणं सुरू झालेलं आहे चित्रामध्ये तुम्हाला ते बघता येते सुरुवातीला बोट ठसठसायला लागल्यावर मला एका जाहिरातीची आठवण झाली मलम मलीये काम पेचलीये म्हणजे ह्या लेखिकेला एका जाहिरातीची आठवण झाली आणि त्या जाहिरातीनुसार मग त्यांनी सुद्धा त्यांच्या बोटावर मलम लावलं मी बोटावर मलम लावले पण कामासाठी ते मुळीसुद्धा नाही वळले म्हणजे मलम लावलं पण बोट काही कामाला वळायला तयार नव्हतं मी बोटाकडे दुर्लक्ष केल्याचा बेट्याला राग आला असणार थोडक्यात काम करत असताना लेखिकेचं बोटाकडं दुर्लक्ष झालं आणि म्हणून त्या बोटाला राग आला असणार असं लेखिका या ठिकाणी म्हणतात त्यामुळे ते त्या माणी माणसाप्रमाणे ताटलो आता या बेट्या बोटाचा ताठा कमी करावा पुन्हा एक वाक्प्रचार या ठिकाणी आलेला आहे ताठा या ठिकाणी पहा ताठा कमी करणे अशा अर्थाचा हा वाक्प्रचार आहे ताठा कमी करणे म्हणजे अहंकार कमी करणे मग लेखिकेला वाटलं ले की या बोटाचा ताठा कमी करायला पाहिजे म्हणून बुडत्याला काडीचा आधार यानुसार मी वागायचं ठरवलं <coughs> बुडत्याला काडीचा आधार म्हण आहे बुडत्याला काडीचा आधार तर या म्हणीचा अर्थ आहे की संकट काळामध्ये आपल्याला एखादी छोटीशी आशा दिसणे त्याला आपण म्हणतो बुडत्याला काडीचा आधार आणि यानुसार मी वागायचं ठरवलं आहो म्हणजे गरम पाण्याने शेकून पाहिलं होतं पण छे मोडेन पण वाकणार नाही या ठिकाणी अजून एक म्हण आलेली आहे मोडेन पण वाकणार नाही याचा अर्थ मृत्यू पत्करीन परंतु लाचार होणार नाही अशा अर्थाची ही म्हण आहे या ठिकाणी आपण दोन म्हणी पाहिल्या बुडत्याला काडीचा आधार आणि मोडेन पण वाकणार नाही लेखिकेने बुडत्याला काडीचा आधार म्हणजे बोट शेकवून पाहण्याचं ठरवलं पण मोडेन पण वाकणार नाही असा मराठी बाणा दाखवला त्यानं म्हणजे बोटानं लेखिकेला मराठी बाणा दाखवला शिवाय रागानं हुप्प होऊन फुगून बसलं फुगून बसलं म्हणजे त्याला सूज आली होती आणि हे टम्म झालं बोट त्याही स्थितीत जरा मस्का मारून पहावं म्हणून तेल मालिश केलं पण व टसचे मस नाही हुआ तेल मालिश केलं म्हणजे जरा त्याला, त्याला तेलानं चोळून पाहिलं परंतु बोट का से काही टसचे मस नाही हुआ म्हणजे त्या बोटानं काही लेखिकेचं ऐकलं नाही शेवटी हा नाद सोड आणि डॉक्टरांना फोन जोड असा भाच्याचा उपदेश शिरोधार्य मानून म्हणजे त्यांच्या भाच्यानं सांगितलं की आता हा नाद सोडा आणि डॉक्टरांना फोन लावा आणि भाच्यानं केलेला उपदेश शिरोधार्य असा एक शब्द आलेला आहे शिरोधार्य मानणे म्हणजे हा वाक्प्रचार आहे या ठिकाणी जो वाक्प्रचार आलेला आहे शिरोधार्य मानणे म्हणजे थोडक्यात अग्रक्रम देणे पहिला क्रम देणे पहिलं काय करायचं तर मी डॉक्टरांना फोन केला तपासल्याशिवाय कसं कळेल त्यांनी प्रश्न केला तर डॉक्टर फोनवर म्हटले तुमचं बोट तपासल्याशिवाय मला काय कळणार आहे मग दवाखाना गाठला तिथे ही गर्दी कुणाचा पायप्लास्टरमध्ये कोणी कुबड्याधारी हात हातगाळ्यात म्हणजे स्वतःच्या गाळ्यात असल्या अलौकिक अवस्थेतले एक एक जण पाहिल्यावर माझ्या पोटात गोळा आला आणि इथून पळ काढावा वाटला या ठिकाणी आता पुन्हा एक वाक्प्रचार आलाय पा पोटात गोळा येणे आता पोटात गोळा येणे म्हणजे घाबरणे भीती वाटणे तर तिथलं तो प्रकार पाहून लेखिकेला वाटलं की इथून आता आपण पळ काढावा इथून पळ काढावा असं वाटत होतं आमच्या त्या बाणेदार बोटात आता असंख्य बाण घुसल्याच्या वेदना होत होत्या आणि एवढ्यात लेखिकेचं जे बोट बत्त्यामुळं ठेचलं गेलं होतं त्याच्यात आता खूप वेदना होऊ लागल्या त्यामुळे डॉक्टरांना भेटणं भागच होतं हाडबीड तुटलं नसेल ना अशी भीती वाटतच होती मग त्या चिमुकल्या बोटाची नुसती तपासणी मग त्या आता बोटाची तपासणी सुरू झाली क्ष किरणांनी फोटो वगैरे झाल्यावर डॉक्टरांनी हसत सांगितलं आता क्ष किरण असा एक शब्द या ठिकाणी आलेला आहे पहा क्ष किरण म्हणजे थोडक्यात आपण दवाखान्यामध्ये गेल्यानंतर ज्या वेळेला डॉक्टर आपले एक्स रे काढतात तर एक्स रे हा इंग्रजी शब्द आहे शरीराच्या आतील भागातील यंत्रणा ज्याच्यामुळं आपल्याला बघता येते त्याला क्ष किरण म्हणतात इंग्रजीमध्ये त्याला एक्स रे म्हणतात तर डॉक्टरांनी ठरवलं की आता या बोटाचं क्ष किरण वगैरे करायचं फोटो काढायचे क्ष किरणांनी फोटो काढायचे आणि फोटो काढून झाल्यावर डॉक्टरांनी हसत सांगितलं काही नाही घाबरू नका ना प्लास्टर नको आहे नुसतं स्ट्रॅपिंग करायचं म्हणजे बोटावर काही प्लास्टर करायची गरज नाही नुसतं स्ट्रॅप स्ट्रॅपिंग करायचं डॉक्टरांच्या मिठ्ठास बोलण्यामुळे मन अगदी हलकं झालं मनावरचा ताण उतरला पण थोड्याच वेळात भ्रमनिराश झाला म्हणजे डॉक्टरांनी जे सांगितलं होतं ते ऐकून बरं वाटलं पण थोड्या वेळानं पुन्हा एकदा भ्रमनिराश झाला भ्रमनिराश झाला म्हणजे विश्वास उडाला या ठिकाणी अजून एक हा वाकप्रचार आलेला आहे भ्रमनिराश होणे डॉक्टरांनी जे सांगितलं होतं ते ऐकल्यानंतर बरं वाटलं परंतु नंतर भ्रमनिराश झाला म्हणजे थोडक्यात विश्वास उडाला का विश्वास उडाला तर त्या स्ट्रॅपिंग नामक प्रकारात ते एकच बोट काय आजूबाजूची दोन बोटंही ताणून बांधून वर हातही गळ्यात अडकवला म्हणजे जे बोट ठेचलं गेलं होतं त्याच्यावर पट्टी गुंडाळली जाते त्याला स्ट्रॅपिंग म्हटलेलं आहे या ठिकाणी परंतु त्याच्यासोबत दुसरी दोन बोटं गुंतवली गेली आणि हातही गळ्यामध्ये अडकवला गेला त्याच्यामुळं लेखिकेची अवस्था अतिशय अवघड झाली एका बोटाच्या जोडीनं दोन बोट पुन्हा अडकली पुन्हा हातही गळ्यात अडकला त्यामुळं जड हातानं पर्स झाल्यामुळे जड अंतकरणानं घरी परतले त्याच्यामुळे लेखिका जड हातानं आणि पर्स झाल्यामुळे जड अंतकरणानं त्या घरी आल्या आता पर्स का हलकी झाली तर डॉक्टरांना पैसे दिले असणार त्याच्यामुळे त्यांची पर्स हलकी झाली आता शब्दशहा हात बांधलेल्या अवस्थेत त्यामुळे कामावर रजा टाकून घरी बसले आपण उगाच डावं उजवं काही मानायला नको असा सुज्ञ विचार असा सुज्ञ विचार करून डाव्या हातानं कामं सुरू केली म्हणजे लेखिकेने उजव्या हातानं काम ऐवजी हातान आता डाव्या हातानं कामं सुरू केली कारण त्यांचा जो उजवा हात होता त्याची तीन बोटं स्ट्रेपिंग केलेली होती आणि हातही गळ्यात अडकवलेला होता पण हा डावा हात कामाच्या बाबतीत डावाच निघाला विंचरणं पकडणं ढवळणं शिवणं लिहिणं काही नीट जमेना डाव्या हातानं काही आपल्याला नीट काम करता येत नाही आणि डावाच निघाला हा एक वाक्प्रचार आहे डावाच निघाला म्हणजे आता या वाक्प्रचाराचा अर्थ असा आहे की कमी प्रतीचा ठरला त्याच्यामुळे ही बाकीची कामं काही त्याला नीट करता येईना शेवटी हात चोळत गप्प बसावं हो लागलं हाही एक वाक्प्रचार आहे हात चोळत गप्प बसणे हात चढत गप्पा बसणे म्हणजे नाईला जाणं चुप बसणे कळ लागल्यामुळे बोट वळवायची नसल्यामुळे मी आपली नुसतीच कळ एक एकतर हाताला कळ लागली होती त्याच्यात बोट वळवायची नव्हती त्यामुळे लेखिका नुसत्याच कळ वळायच्या दिवसभरात पाच सहा प्रकारच्या गोळ्याही घ्यायला दिल्या होत्या डॉक्टरांनी आता पोटात गेलेल्या या गोळ्यांना बोट बरं करायचं की पोट हे कसं काय समजत असावं लेखिकेने इथं अतिशय विनोदी पद्धतीने विचारलेले की पोटात गेलेल्या ज्या गोळ्या आहेत त्यांना काय माहीत बोट बरं करायचंय की आपलं पोट बरं करायचंय अशी माझी बालपणापासूनची बाळबोध शंका आहे म्हणजे लेखिकेला लहानपणापासून ही शंका आहे की ज्या आपल्या गोळ्या असतात पोटात जाणाऱ्या त्यांना नेमकं काय बरं करायचं हे कसं को काय कळत असणार आणि म्हणून त्यांनी इथं ती शंका आपल्यासमोर मांडून दाखवलेली आहे आता बाळबोध याचा अर्थ या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे मी त्या ठिकाणी खून करून दाखवलेली चौकोन केलेलं आहे बाळबोध म्हणजे बालिश लहान मुलाची जी शंका असते तिला बाळबोध शंका म्हणतात पण ही शंका, शंका विचारायचं धाडस होत नाही त्यामुळे अवसान गोळा करून कारण गोळ्यांच्या किमती पाहून ते गळालेच होतं म्हणजे डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या अतिशय किमती होत्या त्यामुळे अवसान गोळा करून डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या मी गिळंकृत केल्या गिळंकृत केल्या म्हणजे गिळून टाकल्या बोटनुस्ती घट्ट गुंडाळली होती तरी रॅपिंग असा शब्द सोडून स्ट्रॅपिंग असा जड शब्द का वापरतात हे डॉक्टरच जाणे म्हणजे बोट नुसती गुंडाळलेली होती घट्ट गुंडाळलेली होती त्याला रॅपिंग म्हणतात पण डॉक्टरांनी शब्द वापरला स्ट्रॅपिंग आता तो का वापरला हे डॉक्टरच जाणे स्ट्रॅपिंग निघाल्यावरही सगळं लगेच आलबेल झालं नाहीच आणखी थोड्या वेळाने गोळ्यांची फैर झडली म्हणजे स्ट्रॅपिंग केल्यानंतरही डॉक्टरांनी पुन्हा काहीतरी सांगितलं काय सांगितलं आणि चेंडू वाळण्याचा व्यायाम सांगितला म्हणजे ज्या हाताचं बोट त्यांचं दुखावलं होतं त्या हातानं चेंडू वळायला सांगितला म्हणजे चेंडू आपण जसा वळवतो की नाही हातामध्ये पकडून जो एक व्यायाम असतो तो व्यायाम करायला सांगितला बच्चो का खेल असं वाटून मी दुर्लक्ष केलं तर पुढच्या भेटीत बोट न वळण्याचं कारण म्हणून या टाळलेल्या व्यायामावरच डॉक्टरांनी बोट ठेवलं आता बघा बोट ठेवणे म्हणजे दोष दाखवणे डॉक्टरांनी लगेच दोष दाखवला या ठिकाणी हा एक वाक्प्रचार आलाय बोट ठेवणे आता चेंडू वळायचा एक सोपा व्यायाम डॉक्टरांनी दिला होता तो लेखिकेनं केला नाही कारण त्यांना तो अतिशय सोपा वाटला म्हणून त्यांनी केला नाही आणि पुढच्या भेटीमध्ये डॉक्टरांनी नेमकं त्यावरच बोट ठेवलं म्हणजे तोच दोष दाखवला मग काय चेंडू वळणं कागदाचे घट्ट बोळे करणं असले व्यायाम सुरू झाले मग डॉक्टरांनी अजूनही काही व्यायाम त्यांना वाढवून दिले राजा संपूर्ण कामावर गेले पण बोटामुळं कामाचा बट्ट्या बोळच आता बट्ट्याबोळ होणे म्हणजे नाश होणे किंवा फसणे आपण केलेलं काम फसणे इथं या ठिकाणी पहा बट्ट्याबोळ असा शब्द आलेला आहे बट्ट्याबोळ होणे म्हणजे काम आपलं फसणे तर लेखिका कामावर गेल्या परंतु त्यांच्या सगळ्या कामाचा बट्ट्याबोळ झाला हळूहळू हत्तीच्या पावलांनी आलेलं दुखणं मुंगीच्या पावलांनी बरं होऊ लागलं म्हणजे मोठं आलेलं संकट अगदी हळूहळू कमी होऊ लागलं पण अजूनही मी कोणाच्याही नावानं बोटं मोडू शकत नाही म्हणजे बोटं मोडण्या इतपत ते बोट काय बरं झालेलं नाही राग आला तरी ते त्वेषानं घट्ट मुठ वळवू शकत नाही बोट आपला हात दाखवतच राहतं आपल्याकडे प्रभाते कर दर्शनम करण्याची प्रथा का पडली असावी हे मला समजून चुकलं आहे आणि आता बोटाचं महत्त्वसुद्धा मला समजलेलं आहे आता या ठिकाणी एक संस्कृत शब्द आलाय खरं तर तो श्लोकाचा भाग आहे प्रभाते करदर्शनम आणि त्याचा अर्थ आहे की सकाळी उठल्यावर आपण आपला हात बघायचा असतो नेहाळायचा असतो या ठिकाणी पा प्रभाते करदर्शनम तो का पाहतात हे लेखिकेला आज कळून चुकलं की आपल्या हाताची बोटं किती महत्त्वाची असतात एक बोट दुखावलं तर लेखिकेला किती अडचणींना तोंड द्यावं लागलं ते या ठिकाणी त्यांना समजून आलं आणि म्हणून त्या म्हणतायत की प्रभाते करदर्शनम करण्याची प्रथा का पडली असावी ते मला आता या ठिकाणी कळून चुकलेला आहे तर अशा प्रकारे आपण हा पाठ पाहिलेला आहे आणि या पाठाखालचा जो स्वाध्याय आहे हा स्वाध्याय आपण पुढच्या तासाला किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत धन्यवाद